मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने काढले आहे. इसवी सन 16व्या शतकात काढलेल्या या चित्राचे अजूनही आकर्षण कमी झालेले नाही. मोनालिसा ही पेंटिंग कोठे आणि केव्हा काढली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोनालिसाच्या या पेंटिंग बद्दल जाणून घेणार आहोत. मोनालिसा हे एक तैलचित्र आहे. लिओनार्दो द विंची यांनी हे चित्र 1503 ते 1505 या दरम्यान फ्लॉरेन्स या ठिकाणी काढले. असं म्हटलं जातं की लिओनार्दो द विंची यांनी फ्लॉरेन्स मधील एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे चित्र काढले होते. हीच ती जगप्रसिद्ध मोनालिसाची पेंटिंग होय. या व्यापाऱ्याचे नाव होते फ्रान्सेस्को देल जोकांदो. तत्कालीन कला समीक्षक वाजारी यांच्या मते त्या व्यापाऱ्यानेच लिओनार्दो द विंची यांना आपल्या पत्नीचे चित्र काढण्यास सांगितले होते. मोनालिसाची पेंटिंग एवढी प्रसिद्ध का आहे? लिओनार्दो द विंची यांनी काढलेली मोनालिसाची पेंटिंग कलेच्या इतिहासातील एक अतुल्य आणि आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. मोनालिसाच्या पेंटिंग नंतरच व्यक्तिचित्रण क्षेत्रात क्रांती घडून आली. मोनालिसाची पेंटिंग बघणाऱ्याला संभ्रमात टाकते. या चित्रात असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील खोल गूढ आणि अथांग भाव अनाकलनीय आहेत. मोनालिसाच्या नजरेत असलेले किंचित खिन्न चेहऱ्यावरील गूढ आणि मंद स्मित आपल्याला नक्कीच मोहात आणि संभ्रमात टाकते. पाठीमागे असलेल्या काल्पनिक निसर्गाच्या चित्राने या गूढतेत आणखीच भर पडली आहे. मोनालिसाचा अर्थ. मोनालिसाचे स्पेलिंग MONALISA मोनालिसा असे बरेच जण लिहितात, पण वास्तविक MONALISA असे स्पेलिंग आहे. इटालियन भाषेत याचा अर्थ माय लेडी लिसा असं होतो. मोनालिसा बाबत काही विशेष बाबी. मोनालिसाच्या पेंटिंगचा आकार 30x21 इंच आहे. या पेंटिंगचे वजन सुमारे 8 किलो पर्यंत आहे. ही पेंटिंग सध्या लूस येथे ठेवली आहे. जगातील सर्वात जास्त महाग असलेली ही पेंटिंग आहे. या पेंटिंगचे मूल्य जवळपास $2.5 बिलियन आहे असं म्हणतात. ही पेंटिंग 1911 मध्ये चोरीला गेली होती, मात्र 2 वर्षांनी ती सापडली. 1951 मध्ये एका प्रेक्षकाने दगड फेकल्याने या पेंटिंगला क्षती पोहोचली होती, त्यामुळे या पेंटिंगची सुरक्षा वाढवली गेली. मोनालिसाच्या पेंटिंगचे निरीक्षण केल्यास असे आढळले की मोनालिसाच्या भुवया काढलेल्या नाहीत. याबाबतचे गूढ अजूनही समजलेलं नाही. लिओनार्दो द विंची यांची मोनालिसा ही पेंटिंग इतके वर्ष झाले तरीही त्या पेंटिंग बद्दल आकर्षण जराही कमी झालेलं नाही.